काय मग जान्हवी, कसं करूया? नाही, एकत्र नको. आपण बाबांचा विचार केला पाहिजे. मी एक काम करते ना, मी आईंशी बोलते आणि ठरवते. हा, आणि आई जिने तुमचा मान राखून यायची तयारी दाखवली, पण माहेर माहेर राहू दे आणि सासर सासर. दोघांची एकत्र मोठ बांधायची काहीच गरज नाहीये. दिवाळी आपली आपलीच होऊ दे, एकत्र साजरी करायला तर आयुष्य पडलंय ना. मला चालेल. मला ना रागच आलाय जान्हवीचा. हे काही वागणं झालं तिचं? कले, तू सावत्र मुलीला किती जीव लाव. शेवटी सावत्र ना सावत्र. खरंय दादा तुझं म्हणणं. बापासाठी पाहिलंस कसा जीव ओवाळून टाकते ते. अरे आपण गेलो असतो दिवाळीला तिच्याकडे तर काही त्यांची इस्टेट कमी होणार होती का? पण नाही. तुला सांगते ना दादा, जानू बदलली, श्रीमंती आली ना आता तिच्याकडे, म्हणून मग ती फिरली तिची. ती लहान होती तेव्हापासून मी तुला सांगत होतो की सगळं काही ताब्यात घे. नाही, अरे सगळं ताब्यात घ्यायला काय आहे का यांच्याकडे? सारखे फोन येत. हॅलो, बोला. गोविंदराव? कोण गोविंदराव? अरे हो, गोविंदराव माझा बाप. बोला बोला, त्याच काय? हो हो, त्या दोन खोल्या माझ्याच आहेत. माझ्या म्हणजे माझ्या वडिलांच्या मालकीच्या. तुम्हाला तिकडे कन्स्ट्रक्शन करायचंय? कोण तुम्ही? काय बिल्डर आहात की काय? ह, तुम्हाला कधी मुहूर्त करायचंय? दिवाळीत? नाही हो. अहो पण आता मी मुंबईत आहे. इथं मुंबईत माझा फार मोठा बिझनेस आहे. तिकडं बार्शीला आलो तर इकडं माझं नुकसान होईल ना. कसा येणार? काय गाडी पाठवत आहे? पण हो, एसी गाडी पाठवा. अहो खरंच सांगतोय, माझे वडील वारलेत, मी एकटा वारसदार आहे त्या जागेचा. तशी एक कला नावाची बहीण होती पण ती वारली. काय मेले ना तरी इस्टेटीसाठी भूत होऊन तुझ्या उरावर नाचेन मी. काय समजलास काय? गाडी कधी पाठवतायत? नाही, गाडी येईल ग. अगं पण दिवाळी आहे, तुझ्या लेकीचा पहिला दिवाळ सण आहे. खड्ड्यात गेली लेख आणि खड्ड्यात गेला तिचा दिवाळ सण. गाडी कधी पाठवतायत? तू येणार? ठीक आहे. अगं करते ना, मागचं नंतर करेन. हा, केक तर काय बोलते काही कळत नाही. हा काय? इकडे फटाके फोडायला आवडतात का? फटाके फोडणार आहेस? अग श्रीला चालेल का? पण श्रीला ना चालायला काय? लक्षात राहील असं का वाटत मला नेहमी? कारण माझ्या लक्षात असत. तुम्हाला फक्त हिंट दे ना. हो का? सांग. श्रीला फटाके फोडायला आवडत नाही कारण? कारण 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 ती बघ तिकडे खूप जास्त धूळ आहे. हो का? कारण कारण हवा आणि ध्वनी प्रदूषण होत. तू सांगितलं ना तिला? खोटं बोलू नाही. तू सांगितलंस मला माहितीये. नाही सांगितलं. चोस गांधवी, श्री तुला पण बोलला का ग? नाही, मलाच फटाके फोडायला आवडत नाहीत. हो तुला पण? पण आमच्या श्रीला ना हे प्रदूषण वगैरेच फारच आहे बाई. पण ते प्रत्येकालाच असायला हवं ना. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि मला रोषणाई खूप आवडते, पण फटाके फोडायला नाही आवडत. म्हणजे केवढा धूर होतो आणि केवढा आवाज असतो त्यांचा. श्री तर 8 वर्षांचा होता ना तेव्हापासून फटाके उडवणं बंद केलंय त्याने, आणि नंतर ते पर्यावरणाचं काम करायला लागला ना तेव्हापासून तो पूर्णच बंद झालो. हो पण मला फटाके फोडायला खूप आवडतात. म्हणजे ना फुलबाजे आवडतात. असं नसेल जरा अंगापासून लांब जायचं, दिन दिन दिवाळी करायचं, मला मज्जा येते. पण हाय ना कुसकाड्या,
फटाके फोडू देत नाही. कोण? मी कुसकाड्या? हो हो. हवेवर अजून निसर्गाने टॅक्स लावायला सुरुवात केलेली नाहीये ना, म्हणून त्याची किंमत नाही आपल्याला. मला सांगा. हो. मला सांगा, आपण दिवसातून किती वेळा श्वास घेतो? मी 24 तास. 21,000 वेळा. पण फुकट. बापरे. म्हणून त्याचं महत्व कळत नाही आपल्याला. पण हेच जर कोणी हॉस्पिटलमध्ये गेलं ना, तर त्या ऑक्सिजनची किंमत मोजावी लागते. पण हे कळणार कोणाला ना? आणि हे सगळं अवॉइड करायचे ना, खूप सोपे सोपे मार्ग असतात. म्हणजे एखाद्या माणसाने जर एक वडाचं किंवा 3 पिंपळाची झाडं लावली ना, तर आयुष्यभरासाठी घेतलेले श्वास आपण निसर्गाला परत देऊ शकतो. पण हे लक्षातच येत नाही आपल्या. झाडं लावतो कोण? आपण बागेत लावली आहेत. श्री, किती छान बोलतोस रे तू. हा म्हणजे मला तुझ्या इतकी माहिती नव्हती. पण मनातून वाटायचं आपण आपल्यापुरतं फटाके उडवू नये, पाण्याची सांडलवण करू नये. अगं, आमच्या घरात नळ सुरू राहिला ना, तर श्रीची अशी गर्जना ऐकू येते ना. हे मावशी, गर्जना वगैरे काय नाही, गर्जनाच. आणि बऱ्याचदा ती मलाच ऐकून घ्यावी लागते. मी बळी जाते, कारण मी बऱ्याचदा पाण्याचा नळ चालू ठेवते, नंतर विसरून जाते. श्री खेक असतो, ओरडतो अंगावर. एक कसा ओरडत असतीला, ओरडू नको ना, मस्त ओरडतो माहितीये. काही ओरडून वगैरे दाखवणार नाही मी. काहीतरी काय तुमचं? प्लीज प्लीज, असं काय करणार? नाही नाही नाही, जानवी तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, मी काही ओरडत बिरडत नाही. मी किती भाव करतो तू सांग, ऐकेल. दाखव ना एकदा ओरडून प्लीज. ओके, ऑलराईट. मी 1-2-3 पाणी. तू कधी चुकून नळ चालू नको ठेवू, नाहीतर मग अशी कानफळ बसणारी गर्जना ऐकावी लागेल. हो बाबा, राहू द्या, मी करतो. राहू दे राहू दे, मला काय काम आहे. अहो पण मी करतो ना, तुम्ही आराम करा. तू कंदील लावतोस हेच खूप आहे. आई आई अशी ऐन दिवाळीचं कसं काय गेली? तिला कोण विचारणार, जाते म्हणाली म्हटलं जा. पण बाबा, अहो आता ताई येणार, भाऊजी येणार, असं बरं नाही वाटणार ना. एवढा पोच तिला असता तर आणखी काय हवं होत. पण बाबा, तुम्ही काही बोलला का नाही तिला? अरे मी कधी कुणाला काय बोलतो, तुला बोलतो. बाबा, तुम्ही मला आणि आईला एकाच तराजूत का तोलता? अरे तिचाच मुलगा आहेस ना तू. का? तुमचा नाहीये का? पिंट्या, माणूस जन्माने नाही गुणाने सिद्ध होतो. तू माझा मुलगा आहेस हे रक्ताने नाही, माझ्या शिकवणुकीने सिद्ध होईल. आताही नाही वाटत आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुझं तूच शोध. काय पिंट्या? काय चालली तेरी? हो, तुझ्याकडचं झालं सगळं. क्या बात आहे, मी मदत करू तुला? ए नाही रे, करतो. अरे करतो करतो करतो. काका, आईने सांगितलंय फराळ ह्यावेळेस आमच्याकडनं येणार तुम्हाला. कशाला? अहो नाही, काकू बार्शीला गेलेत ना म्हणून. पण काका, काय हो काकू अचानक कशा बार्शीला का निघून गेल्या मामा बरोबर? काय गेले? बर, जान्हवी येणार दिवाळीला? हो येणार आहे ना. तिच्याकडचं लक्ष्मीपूजन आटपलं की मग येईल. म्हणजे बघूया त्यांच्या सोयी सवडीने कसं काय जमतंय त्याला. चालेल. नाही तर ती इथे येणार नसेल तर मी तिला आणि श्रीला त्यांच्याकडे जाऊन विश करतो म्हणून. नाही नाही नाही, कशी ताई नक्की येणार, भाऊ बीजेला तर 100%. ओके चला, येतो मी. बरं, काही मदत लागली तर नक्की सांग. नक्की. हा काका, काळजी घ्या. हो ये. अच्छा बाबा, करतो मी. असू दे, ठेवतो मी.
बोल रे पिंट्या. काय कधी? अरे नाही काही नाही, मी आलेच हा जरा. हा पिंट्या. अरे हो ऐकते बाळा, कस काय? अरे पण अचानक काय झालं? हा प्रॉपर्टीचं काय? अरे पण निदान कळवायचं तरी तिने मला. श्रीला आमंत्रण द्यायला दोघं घरी आले होते, त्याला काय वाटेल आता? बरं मी त्याला काय सांगू? हा श्री, आपण दिवाळीत जाऊया माझ्या घरी, फक्त माझी आई नसेल. अरे बरं नाही दिसत ना पिंट्या. हो बाळा, मान्य आहे तू आहेस, बाबा आहेत, पण तरी आईनेही असायला हवं ना. बरं ठीक आहे, सोड, मी करते काहीतरी मॅनेज. हा हो बाळा, बाय बाय, बोलते ना नंतर, बोलते. हा बाय. आईला फोन करावा का? नकोच, आता तर ती ऑलरेडी पोचलेली असेल. आता फोन करून काय होणार आहे? एवढं आमंत्रण दिलं श्रीला आणि स्वतःच गेली. ओ गॉड, मी श्रीला कसं सांगू? त्याला राग आला तर? हॅपी दिवाळी सौभाग्यवती. हॅपी दिवाळी श्री. या हॅपी दिवाळीतला हॅपीनेस कुठे? चेहरा सांगतोय तुझा, काय चाललंय डोक्यात? काही विशेष नाही. जे काही विशेष नाहीये ना ते सांग. अरे काय झालं माहितीये का? नाही. आईचा फोन आला होता आता. काय म्हणतात सासूबाई? अरे म्हणजे जरा प्रॉब्लेमच झाला तिचा. तिला ना आता बार्शीवरनं फोन आला, त्याच्यामुळे मामाला आणि तिला अर्जंटली तिथे जावं लागतंय. आणि मग तुला आमंत्रण दिलं दिवाळीचं आणि तिला जावं लागणार आहे बहुतेक, तर जरा ऑकवर्ड झाली होती काय करायचं म्हणून. अगं मग ठीक आहे, काम आहे ना, मग जायलाच पाहिजे. पण तुला बोलवलं होतं ना. अगं मी काय राष्ट्राध्यक्ष आहे का की माझ्या एखाद्या आमंत्रणाचं इतकं टेन्शन घ्यायला पाहिजे? आईला सांग काही टेन्शन घेऊ नका, येईन कधीतरी परत. कमीच सांगू, थांब मी सांगतो. किती सुंदर दिसतेस यार तू, तुला रोज पाहतो ना तरी परत परत पाहत राहावंस वाटत. काय केलंयस तू? गप्प बसली. तुला करेक्ट कळत ना काय बोललो की आपला नवरा आपल्या मुठीत राहतो? काही आश्री, याचीच तर वाट बघत होतो मी, काही आश्रीची. छोटी आई, फसवू नको. छोटी आई, खरं छोटी आई माहितीये मला. काय चाललंय तुझं? दरवाजे स्वतः उघडे टाकून. काय झालं? कुठे काय असं काय बघतोयस? मग कसा बघतो? तूच मला रंगे हात पकडल्यासारखं. होय ग जान्हवी, रंगे हात मी तुम्हाला पकडलंय ना. ऐक ही किती गोड लाजते. बाजूला तू, चल बाजूला. कसली गोड लाजते बघ ही. लाजू तो ग, चालतं चालतं. तुला गंमत सांगू, ते नवीन नवीन लग्न करून आले होते ना इथे, तेव्हा नर्मदा वहिनी मला पकडलं होतं असं एक दोनदा. तू काय ऐकतोस रे डांगरे? हे बरं आठवतो तुला. बाकी काही नाही ना आठवलं तरी हे बरोबर आठवत. ह्यांची आठवण बरोबर येते सणासुदीच्या दिवसात. छोटी आई, आपण बोलूया काकाशी.
नको. घरात चालू आहे तेवढं रामायण खूप आहे, आता आणखीन नको. जाऊ दे थांब, मी काहीतरी खूप महत्वाचं सांगायला आले होते, मोठ्याच्या मोठं, आणि नेमकं तेच विसरले. काय परत सांगायचं होतं? हां, ही दिवाळी तुम्हाला दोघांना खूप सुखाची, समाधानाची, आनंदाची, आणि तुमच्या दोघांच्याही मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी जाऊ दे. नमस्कार केलेला आवडतो मला. सुखी व्हा, हॅपी दिवाळी. आणि सतत एकमेकांच्या बरोबर राहा आणि भांडू नका एकमेकांशी. एकत्र राहण्यात खरंच खूप सुख असत. विसरलेस सांगायला, अत्यानंद महाराजांनी सांगितलंय या दिवाळीत नक्की माझे दोनाचे चार होणार आहेत. या दिवाळीत? अगं पण आली ना दिवाळी. मग आलं? पण हे गेल्या वर्षी पण सांगितलं होतं त्याने. अगं पण या दिवाळीत नक्की म्हणालेत. त्यांच्या तोंडात साखर पडू नये. आई ह्या लाडू मी पण वळू. वळ ग वळ, खूप बाकी आहेत अजून. पण म्हणजे असे खूप मोठे नकोत, एकदम छोटे पण नकोत, मध्यम आकाराचे आणि छान गोल गरगरीत. ताई आल्या आल्या काय सासूगिरी करतेस ग? सरे सासूगिरी केली मी? नाही नाही. आता तुझ्या समोर म्हणणार आहे का ती हो म्हणून? अहो पण मला खरंच तसं नाही वाटलं. आज रात्री चकल्या करूया, येतात तुला? माझ्या घरी मीच करायचे. म्हणजे आईची जरा कंबर दुखते त्यामुळे तिला नाही शक्य होत. मला खूप कौतुक वाटतं ग तुझं, म्हणजे नोकरी करून घरातलं सगळं करायचं छान. तिथी पण आम्हाला मदत करायचा, म्हणजे चकल्या करायला आणि लाडू खायला. चकल्या करायला यायचा आणि आम्ही करू दिलं नाही ना की इतका मोठमोठ्याने रडायचा माहितीये. आई स्वतःच्या हाताने शिकवायच्या त्याला चकल्या घालायला. आईंच्या चकल्यांना ना तोड नाही, अशा खमंग खुसखुशीत मस्त, म्हणजे अगदी तोंडात ठेवली ना की विरघळली पाहिजे चकली. गेल्या वर्षी पण खूप उत्साहाने केल्या होत्या त्यांनी चकल्या. आणि श्रीला चिडवत होत्या, म्हणाल्या पुढच्या वर्षी तुझ्या बायकोला मी स्वतः शिकवणार आहे चकल्या करायला, म्हणजे कशी अगदी गृहकृत्य दक्ष व्हायला पाहिजे तुझी बायको. मग का करत नाही येत त्या आत्ता असं? अगं ते हे अरे इंदू या वहिनी. काय ग भाई, काहीच नाही खाल्लं? काहीच नाही खाल्लं. सकाळी पण एवढंच खाल्लं होतं त्यांनी. हालचाल नाही तर अन्न कशाला असं म्हणाले. पण जेवायला तर पाहिजे ना. अन्न पाणी सोडणार आहेत की काय? काय झालंय आजींना? नाराज आहेत थोड्याशा. नाराज? नाही ग, म्हणजे आता वय झालं ना तर जास्त खायला नको असं. वय कुठे झालंय? चांगल्या चालत्या फिरत्या जर आहेत. जाऊ दे ग, आपण त्याविषयी नंतर बोलूया. ताई चकल्यांचं नक्की आहे ना? हो नक्की, म्हणजे काय अगदी नक्की. ए पण यावेळेला ना त्या शरीयूला अजिबात चकल्या करायला घेणार नाहीये मी. करंजा करताना मला अजिबात हात लावू दिला नाही, आपण तिघीच करूया. ए नाही, जान्हवी सुद्धा आहे आता आपल्या बरोबर. हा तिघी नाही, आपण चौघींनी करूया चकल्या. नाही तिघीच, तुम्ही तिघी करा. इंदू श्री, ए श्री, बाळा दिवाळीचा पहिला दिवस आहे, उठ बर. श्री अरे हे काय, उठ ना. अरे दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ नाही केली ना तर नरकात जातात म्हणे. मी नरकात जाईन. उगाच काहीतरी घाणेरड बडबडायचं नाही. उठ रे. आता 5 मिनिट ना. तू आता नाही उठलास ना तर मी तुझ्या तोंडावर पाणी टाकणार. मी 3 काउंट करते, लवकर उठ. 1 2 नाही. अरे उठतोय म्हटलं झोपतोय परत.
बहुत लवकर जा ब्रश करून ये जा पाच मिनिटं उठ आता पाच मिनिटं उठ आली तुला जाग आली आंघोळ करायची चल 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 पटकन ब्रश करून ये हा अरे चल तू पण जा जान्हवी चल 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 पहिली दिवाळी आहे ना तुमची श्रीला ओवाळायचंय ना चल 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 ठेवते चला चला चेहऱ्याला नाही अरे थोडस अगदी थोडं चांगलं असत बास 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 नाच बास